वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्याने स्थानिक युवतीची छेड काढल्याने संगमेश्वर नगरमधील सरकारी विद्यार्थी वसतिगृहात रविवारी रात्री राडा झाल्याचे पुढे येत आहे. या प्रकरणी सोमवारी एपीएमसी पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की संगमेश्वर नगरमधील सरकारी विद्यार्थी वसतिगृहात राहणारा एक विद्यार्थी सदाशिव नगरमधील तरुणीची गेल्या काही दिवसांपासून छेड काढत होता. वारंवार घडणाऱ्या प्रकाराला तरुणी वैतागली होती. रविवारी सायंकाळी त्या तरुणाने युवतीचा हात ओढला, त्यामुळे संतप्त जमावाने तरुणाचा पाटलांग करण्यास सुरुवात केली. फिल्मी स्टाईलने पलायन करत तरुण संगमेश्वर नगरमधील सरकारी विद्यार्थी वसतिगृहात शिरला. त्याच्या मागे लागलेले 10 ते 15 जणही वसतिगृहात शिरले. त्यांच्याकडील लाट्या काठ्या पाहून वसतिगृहातील विद्यार्थ्यांची एकच धावपळ उडाली. यावेळी झालेल्या झटापटीत हॉस्टेलच्या खिडकीची काच फुटली. जमावाने काही वेळानंतर तेथून काढता पाय घेतला. त्यानंतर ही माहिती पोलिसांना दिली. एपीएमसी पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. हॉस्टेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सर्व घडामोडी कैद झाल्या आहेत. त्यानंतर सोमवारी पोलिसात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. सदाशिवनगरमधील तरुणीने छेडछाड प्रकरणी हॉस्टेलमधील एका विद्यार्थ्याविरोधात फिर्याद दिली आहे. तर हॉस्टेलच्या वॉर्डने तोडफोड प्रकरणी 10 ते 15 अज्ञात विरोधात फिर्याद दिली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.